नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. नयना आणि अद्वैत यांचं दोघांचं लग्न आहे आणि हे लग्न ग्रँड पद्धतीने पार पडतंय. आता तुम्हाला माहिती आहे, लग्नात बाकीच्या मालिकांमधले कलाकार देखील उपस्थित राहणार आहेत. त्यांची एक खास एंट्री आहे आणि त्यासाठी आता कोण रेडी होत आहे तिच्या वॅनिटीमध्ये जाऊया, बघूया. हॅलो, सो इथे आहे जुई, म्हणजे तुम्हा सर्वांची लाडकी सायली, आणि ती रेडी होते. काय स्पेशल आहे आणि खरं तर कुठे आली आहे, कोणाच्या लग्नात काय, ते जरा विचारूया तिला. जुई हाय, आणि रेडी व्हायला घेतलंयस ऑलरेडी? हो, आत्ता मी तुम्हाला खूप डेंजर दिसत असेन कारण फक्त बेस सुरू आहे आत्ता. पण हल्ली खूप लग्नाची इन्व्हिटेशन्स येत असतात ना, त्यामुळे आणखीन एका लग्नाला आली आहे मी. आणखी एका लग्नाला ती आली आहे आणि तिची तयारी सुरू तर झाली आहे. पण या लग्नात प्रत्येकाचा लुक खूप खास असतो आणि आपण म्हणतोच आहे की सध्या ग्रँड लग्न पार पडतंय, ते म्हणजे नयना आणि अद्वैतचं. आणि त्या लग्नात सायली आणि अर्जुन दोघंही आले आहेत. आणि सायली, काय वेअर करायचं ठरवलं? छानशी साडी आहे. आणि हां, मला हे स्पेशली सांगायला आवडेल कारण अख्ख्या ह्याच्या ठरलं तर मगच्या सिक्वेन्समध्ये मी एक नेव्ही ब्लू कलरची साडी नेसली होती. एकदाच एका शॉर्ट आणि एका सिक्वेन्ससाठी, एक सीन पण नव्हता तो, एक शॉट होता त्यासाठी. आणि बऱ्याच लोकांच्या कमेंट्स आल्या होत्या की अरे तुला हा कलर खूप जास्त सूट होतो आहे, तू ती साडी जास्त वेळा का नेसली नाही. सो आज मी ती साडी नेसणार आहे. सो ही खास डिमांड आहे आणि डिमांड म्हणून ही साडी नेसणार आहे. बरं, दरवेळेला आम्हाला तुम्ही कोणाच्या ना कोणाच्या लग्नात येताना दिसतात, कोणाला सल्ले द्यायला येत आहेत, तर आज कोणाला काय सल्ला देणार आहेस तू? मला पण ॲक्च्युली माहीत नाही आहे की मला कोणाला काय सल्ला द्यायचा आहे, त्यामुळे अजून काही हातात आलेलं नाही आहे माहिती, स्क्रिप्ट अजून आलेलं नाही आहे. थोडीशी वाट बघूया कारण लास्ट टाइम आपल्याला हे सायली आणि अर्जुन दिसले होते ते प्रेमाची गोष्ट या मालिकेत, जेव्हा त्या दोघांचं लग्न होतं आणि त्यांना बरेच सल्ले दिलेले, मोठे मोठे सीन होते, त्याच्यामुळे बराच मोठा ट्विस्ट घडलेला. आताही असाच काहीसा ट्विस्ट घडणार आहे का? जरा सायलीला थोडीशी हिंट लागली आहे का सायली काही? मला खरं सांगायचं तर ना, ॲक्च्युली आमची मालिका पण बघणं होत नाही, त्यामुळे बाकीच्या मालिकांमध्ये काय सुरू आहे, काय ट्विस्ट असू शकतो हेही माहीत नाही आहे. त्यामुळे आता इथे आल्यावर ते सांगतील त्याप्रमाणे, आणि त्यातून आज मी अजून जागी झालेली नाही आहे. सकाळी 5 वाजता पॅकअप झालं आहे आमचं, पहाटे डे नाईट लागली होती आमची, त्यामुळे अजून अशी आहे. सो जरा जाग आल्यावर बघू काय स्क्रिप्ट आहे. खास हे करतोय गेटिंग रेडी कारण आपल्याला बघायचं आहे जुईचा लुक कसा होतोय, म्हणजे आधी रॉ टू रियल, म्हणजे आता पडद्यावर जुई कुठल्या प्रकारच्या लुकमध्ये खास या लग्न समारंभासाठी रेडी होते ते बघायचं आहे. सो आम्ही उत्सुक आहोत, जरा तू मस्त रेडी हो, मग आम्ही पुन्हा येतो आणि आपण पुन्हा इंटरव्ह्यू. चालेल चालेल, थँक्यू सो मच, थोडासा वेळ द्या, पटकन रेडी होते. बघितलं असेल जुईचा मेकअप रेडी आहे आणि मुळात सांगायची खास गोष्ट अशी की जुईने स्वतःचा मेकअप स्वतः केलेला आहे आणि पटकन क्विक केलंय. हो, मला खूप आवडतं अगं रंगरंगोटी. आणि गेली बरीच वर्ष मी करते, त्यामुळे असं, आणि कसं कम्फर्ट झोन असतो, आपण गेलो की आपण आपला आपला पटकन करून टाकतो 10-15 मिनिटात, त्यामुळे मग कोणाची वाट बघायला नको आणि मुळात आपल्याला माहीत असतं आपण कसे छान दिसतो, त्यामुळे आता माझ्या मते आयशॅडो वगैरे सगळंच झालंय. ते पण तुला आता म्हणजे साडीचा कलर वगैरे सगळं कळलंय, साडी पण कळली आहे कुठली आहे. तू मगाशी म्हणालीस तसं ब्ल्यू आहे, तू म्हणालीस तशी कुठे आहे साडी? हो, लावली आत्ताच दादांनी. साडी बघूया चला, तर ही आहे, सुंदर आहे की नाही, अशी छान शालूसारखी साडी आहे आणि त्यावर असा ब्रोकेडचा नेव्ही ब्लू ब्लाऊज आहे. आणि तुम्हाला दाखवते मी, हे बघा छान मऊ अशी मस्त साडी दिली आहे मला
आणि ही साडी नेसणार आहे मी. सो ओव्हरऑल अशी आहे आणि हा असा भरलेला पल्लू आहे. अजिबात जड नाही आहे, तू म्हणालीस तशी मऊ आहे. मला ॲक्च्युली आमच्या शोमध्ये माझी मेन रिक्वायरमेंट हीच असते की मला सॉफ्ट मटेरियल द्या आणि हलक्या साड्या द्या. सो त्यामुळे माझ्या सगळ्या जेवढ्या साड्या येतात त्या सॉफ्ट मटेरियलच्या असतात आणि हलक्या असतात. बरं, ह्याच्यावर आता घालायचे दागिने वगैरे तेही सगळे रेडी आले. अख्खा सेटअप आमचे दादा कॉस्ट्युमचे आमच्याबरोबर नेहमी सगळीकडे येतात, त्यामुळे आता माझी हेअरड्रेसरसुद्धा येईल आणि कॉस्ट्युम दादांनी माझा सगळा सेटअप आणलेला आहे. सो माझी ज्युलरी आली आहे. काय काय पाठवलं आहे आम्ही असं बघतो काय पाठवलं आहे बघूया बरं. सो हे आहे. अच्छा, मला म्हणाली होती काल ती की आपण मोत्यांचा लुक करूया. सो हे बघा, हे चोकर टाईप्स आहे. सो सुंदर नाजूकसं आहे. अगेन ह्याची रिक्वायरमेंट असते माझी नेहमी की नाजूक द्या. अच्छा, म्हणजे नाजूक द्या, जे काही द्याल ते नाजूक द्या. आणि मग ते मी ॲलर्जिक आहे, सो टोचून रॅश उठते वगैरे, त्यामुळे मग असे सगळे आमच्याकडे ज्वेलरी बघून माझ्यासाठी नाजूक आणि अशी कुठून टोचत तर नाही आहे ना अशी घेतली जाते. तर त्यामुळे ही त्यातलीच एक आहे. अशी सुंदर आहे आणि हा सेट आहे, म्हणजे ह्याचेच इयरिंग्स पण असतील. आणि माझ्यासाठी काय पाठवलं आहे बरं अजून, तर नथ दोन प्रकारच्या, दोन तीन प्रकारच्या पाठवल्यात. ही चॉईस तुला करायची आहे का, तू कुठली वेअर जे त्याच्यावरती जी कुठली छान वाटेल अशी नथ. आता हा मासा आहे बरं, हे मी मुक्ता आणि त्याच्या लग्नात घालायला पाहिजे होती. सागर कोळीच्या लग्नामध्ये ती मला इथे पाठवली आमच्या गायत्रीनी. सो ती आहे. ही पण एक किती सुंदर आहे बघ, ही नाजूकशी आहे ना अगदी अशी ना नाजूक. आणि ही आपली टिपिकल, ही एक अशी टिपिकल आपली दिलेली आहे. सो या तीन नथी आहेत. माझे रोजचे रेग्युलर चुडा, हिरवा चुडा आहे. आणि शिवाय अजून दोन तीन तीन इयरिंग्स ऑप्शन्स पाठवलेले आहेत हो. सो हे एक आहे नाजूकचं मस्त कानातलं. आणि हे आमच्याकडे सगळे प्राणी पक्षी असतात, मोर चिमण्या कावळे असं सगळं असतं. सो आता ह्याच्यामध्ये मोर आहेत. आणि माझ्या बऱ्याच दागिन्यांमध्ये असं सगळं असतं. मे बी मी खूप, आता बघ ह्याच्यात फिश आहे. सो ते आणि रेग्युलर पैकी, अच्छा बांगड्या पण वेगळ्या दिल्यात आज गायत्रीनी. सो ह्या बांगड्या असणार आहेत पुढे मागे, हिरवा चुडा. आणि आमचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मंगळसूत्र, ते पण अगदी कसं नवीन पाठवलेलं आहे छान. सो हे मंगळसूत्र पण असणार आहे. सो असे सगळे माझे दागिने आलेले आहेत, माझा अख्खा ज्वेलरी आणि कॉस्ट्युम सेटअप आलेला आहे. आता मी आमच्या ज्या व्ही आय पी हेअरड्रेसर आहेत त्यांची वाट बघतीये, काजलजी. ओ तिचा फोन आला, बे अटक गई ट्रॅफिक में अटक गई असं बोलली आहे मला ती. आता बघूया ती कधी येते. पण हेअरस्टाईल पण अशी फिक्स आहे का, की जसं आम्ही सागर आणि मुक्ताच्या लग्नात पाहिलेली तर ती पण अशी छान मराठमोळी अशी छान अंबाडा तशी होती. अंबाडाच करायचं ठरलंय, कारण आपण शक्यतो लग्नांना वगैरे जाताना फुलं गजरा असं सगळं, आणि माझ्या फेसला पण ते सूट होतं त्यामुळे तसंच करायचं ठरवलंय. काजल काय कलाकुसर करते बघायचं. सो असा एकूण लुक ठरलेला आहे. मराठमोळी छान ही शालूसारखी साडी आहे, दागिने आहेत आणि गजरे मी बघते, म्हणजे बघू कसे मिळत आहेत तिला त्यावर आहे. आणि ते शूट होईपर्यंत ना ॲक्च्युली कोमेजतात, म्हणून मग आम्ही ठरवलं आहे काहीतरी वेगळं लावूया. पण छान असा अंबाडा असणार आहे माझा. अर्ध्याहून जास्त आता लुक तुम्हाला कळला असेल. सुंदर साडी आहे आणि वाटते तशी मस्त मऊ साडी आहे. आणि अर्थात डिमांड केलेली आहे साडी म्हणून खास ही साडी इथे तुमच्यासाठी. म्हणजे नेव्ही ब्लू कलर सायली तुला खूप सूट होतो हे सांगितलंय, त्यामुळे हा नेव्ही ब्लू कलर आम्ही वापरलेला आहे आणि ही सुंदर साडी मला दिलेली आहे. आपल्याला अर्धा लुक तर कळलेला आहे, मेकअप झालेला आहे, ड्रेसिंग कळलं आहे, ज्वेलरी कळली आहे. आता हेअर व्हायचे बाकी आहेत. सो अर्धा लुक बाकी आहे अजून, थोडी वाट बघूया. आणि आता जेव्हा दीदी येतील हेअर दीदी तेव्हा पूर्ण लुक तिचा रेडी होईल, मग तुम्हाला तिचा पूर्ण लुक दाखवते जे ती खास अद्वैत आणि नयनाच्या लग्नासाठी करणार आहे. तर थोडासा ब्रेक घेऊया जुई आणि तुला थोडासा वेळ देतो. आता बघूया आपली जुई अर्थात तुमची सायली कशी दिसते. थँक्यू सायली. Oh,
लग्नासाठी हा तिचा खास स्पेशल लुक आहे. जसं आपण मगाशी म्हटलं तसं तिची आवडती साडी जी तुम्ही सगळ्यांनी रिकमेंड केली होती तिला, ती साडी ज्वेलरी जे आपण सगळं आधी पाहिलेलं फायनली रेडी झाली आहे जुई. येस, पूर्ण रेडी, फक्त आता नेलपेंट सुकवती आहे, आत्ताच लावलंय. खरं तर ही तयारी म्हणजे आता तुझे हेअर मगाशी व्हायचे होते, आत्ता तुझे म्हणाले होतीस ते थोडंसं मला काहीतरी असं तो मस्त ट्विस्ट दिलाय ट्रॅडिशनल बट थोडासा इंडो वेस्टर्न असा छान. आमच्या काजलनी काहीतरी केलंय वेगळं. पण तू बघितलं आता फायनल म्हणजे जसं तुम्हाला हवं होतं की जुई टू सायली हा जो मेकओव्हर आपण नेहमी बघतो सेटवर आल्यानंतर की ते कसे रेडी होतात, ते काय वेअर करतात किंवा त्यांचा एकंदरीत लुक कसा असतो, बट जुई आत्ता किती पानांचा सीन आलाय आणि जाऊन किती परफॉर्म करायचं बाकी? आत्ता मला दिलेले तो 10 पानाचं आहे. नो रेस्ट, नो रेस्ट टुडे. कारण मी हे विचारलं ह्याचं कारण होतं प्रेमाची गोष्टच्या वेळेला जुईकडे बराच मोठा सीन होता तिचा आणि तेजश्रीचा, सो आत्ताही तसाच आहे म्हणजे तेवढीच एनर्जी लावायची आज पण. हो, आज पण नो सुट्टी. अमितची पण तयारी झाली आणि अमितला भेटली आल्यावर? नाही नाही भेटले नाही, त्याची रूम काहीतरी वेगळ्या ठिकाणी आय थिंक वरती, माझी वॅनिटी खाली आहे. फक्त त्याला मी सांगितलं की त्याचा फोन आलेला, तेव्हा मी त्याला सांगितलं म्हटलं सीन वाचलास का, तर तो म्हणाला हां वाचला, माझा कुठे काय सीन आहे, म्हटलं पुढची पानं बघ आणि त्याच्यावर मी बॉम्ब टाकलाय. प्रॅक्टिस करत असेल माझ्या मते एवढा. येस, बरं तू बघितलंयस का की नैना किंवा अद्वैत किंवा ह्यांचे त्यांचे काय लुक आहेत, ते कसे रेडी झालेत, काही अंदाज घेतलाय वरती काय चालू आहे सीन मध्ये? काहीच माहित नाहीये, ऍब्सोल्युटली माहित नाहीये काय होणार आहे ह्याचा अंदाज आला स्क्रिप्ट वाचून. ते आत्ता मला इथे स्वरा होती तिने सांगितलंय की नवरी तर पळून गेली. सो तिच्यामुळे कळलंय की जिच्याशी लग्न होणार होतं ती पळून गेली आहे आणि आता तिच्या बहिणीशी लग्न होणार आहे एवढं मला कळलंय. म्हणजेच तुम्हाला एक सांगायचा मुद्दा हा की सायली आता काहीतरी सल्ला देणार आहे. सो सायली काय सल्ला देणार आहे हे खूप महत्त्वाचं. ऍक्च्युली माझी त्याची एजन्सी आहे, एक्सपर्टीज, असं त्यांना जेव्हा काही सल्ले हवे असतात तेव्हा मी देते. सायली आणि अर्जुनचं नातं प्रेक्षकांना इतकं आवडतं, त्या दोघांचं जे काही पहिले मॅरेज होतं ते लोकांचं म्हणणं होतं की ते तसंच त्यांनी कंटिन्यू करावं. आता मस्त तुम्ही माथेरांचं त्यांचं शूट पाहिलं असेल, एवढं आदर्श कपल असताना बट ऑब्विस दुसऱ्यांच्या मालिकेत जाऊन सजेशन देणं तर भागच आहे ना तुम्हाला. त्याच्यामुळे माझ्या मते तुम्हाला दरवेळेला सल्ला द्यायला बोलवतात, पण काय तरी काय सल्ला द्यायचा असेल तुला? आता तुला एक हिंट तर लागली आहे तर मनवारी मुलगी काहीतरी असेल, मग मुलगी पळून गेली आहे तर आता मुलांनी काय करायचं, मग मुलगा चिडत असेल मे बी, तर मग मी त्याला सांगणार की नका चिडू आहो तुम्ही असे, आता बघा ही दुसरी आहे मुलगी तिची बहीण तर तिच्याशी लग्न करा, ती पण चांगली मुलगी आहे. असं होतं का रिअल आयुष्यात जुई? आता तू म्हणतेस तसा सल्ला देणं असं कोण सल्ला दे? नाही मी नाही, आणि मी रिअल आयुष्यात कोणाला सल्ले पण देत नाही कधीच, आणि लग्नाच्या बाबतीतला तर नाहीच नाही, नाहीतर एव्हाना माझं पण झालेलं असतं व्यवस्थित, त्यामुळे त्या विषयापासूनच मी लांब असते. मेन मुद्द्याला जुईने हात घातला होता पण तो तिला साईडलाच हो, म्हणून म्हणजे त्या विषयापासून लांबच असते मी. बरं, मालिकेत आत्ता बरेच गोष्टी होत आहेत आणि ट्विस्ट अँड टर्न्स आहेत, पण तुम्हाला जे खास करून या सेगमेंटमध्ये दाखवायचं होतं ते म्हणजे तुमचे लाडके कलाकार त्यांच्या कॅरेक्टरमध्ये येताना कसे रेडी होतात, काय काय गोष्टी त्याच्यामागे असतात. सो जुईचा हा लुक तुम्ही पाहिला असेल जो तिने खास आजच्या या स्पेशल दिवसासाठी केला आहे आणि तो खासही आहे जुई. जाता जाता प्रेक्षकांना तुला सांगायचं असेल की एक तर लुक, कारण ते बघतात की तुम्ही कसे रेडी होतात, बिहाइंड द सीन असतात जे त्यांना बघायला आवडतात, एक त्यांच्यासाठी खास एक गोष्ट, आणि जाता जाता एक ब्युटी टिप पण डिश. मुळात हे सांगेन की बरेचदा इंस्टाग्रामवरती तुम्ही मला मेसेज करत असता, सगळे मेसेजेस मी वाचत असते पण मला रिप्लाय करणं शक्य होत नाही, त्यासाठी खरंच सॉरी, कारण खूप असतात ते, त्यामुळे मी प्रत्येकाला रिप्लाय करू शकत नाही, पण तुम्ही बऱ्याचशा गोष्टी सांगत पण असता की हे करणं असं करणं, तर मला बरेच मेसेजेस आले होते की ताई नेव्ही ब्ल्यू कलरची साडी तुझी एकाच सीनसाठी नेसली होतीस ना दिवाळीत, तशा रंगाची साडी नेस, तर त्यासाठी मी नेव्ही ब्ल्यू कलरची साडी आज नेसलेली आहे. सो तुमची एक मागणी होती ती मी पूर्ण केली आहे, तर आय होप तुम्हाला ती साडी आवडेल. आणि आता मला सांगितलं ब्युटी टिप, मला फार मी ब्युटी नाही म्हणणार पण हेल्दी स्किनसाठी टिप सांगेन की जास्तीत जास्त पाणी प्या, आणि आता आमचं प्रोफेशन आहे म्हणून आम्हाला रोज मेकअप यूज करावा लागतो, पण प्लीज जर तुमचं प्रोफेशन नसेल तर रोज मेकअप यूज करू नका, आणि जर करत असाल तर चांगल्या प्रतीची प्रॉडक्ट्स वापरा, आणि मेकअप काढणं ही सगळ्यात मोठी कला आहे, जर तुम्ही छान मेकअप काढलात रिमूव्ह केलात तरच तुमची स्किन नीट राहू शकते, तर प्लीज कुठलाही मेकअप चेहऱ्यावर ठेवून कधी झोपू नका, जास्तीत जास्त पाणी प्या, आणि घरच्या घरी जे काय अवेलेबल असतं ना किचनमधल्या गोष्टी त्याच्याने फेशियल्स करा, केमिकल फेशियल्स किंवा काही बाकी करू नका. मस्त
ब्युटी टिप दिलेली आहे आणि हा जो सेगमेंट आहे तो खास जुईसोबत करण्याचं तुम्हीही मला सांगितलं होतं, म्हणून हे खास तुमच्यासाठी असं. हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला आणखीन जुईकडनं कोणकोणत्या गोष्टी मी करून घ्याव्या अशा वाटत असतील तर मला या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की कळवा. थँक्यू सो मच जुई. थँक्यू सो मच. थँक्यू.